नुकतच कुपर रुग्णालयामधून हा संपूर्ण ताफा जो आहे तो बाहेर पडलेला आहे. ॲम्ब्युलन्समध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह आणि त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी आणि कुटुंबीय सुद्धा ॲम्ब्युलन्समधूनच आता वांद्र्यामधल्या त्यांच्या निवासस्थानाकडे आता रवाना झालेले आहेत. दोन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तिसरा हल्लेखोर फरार आहे, मात्र त्याची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती आहे आणि सर्वच अनुषंगानं सर्वच अँगलनं आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे. दोन घटने बांद्रामध्ये झाली, एक सलमान खानच्या घरी, दुसरा बाबा सिद्दीकीचा आता बांद्रामध्ये. आणि माझ्याही घरी त्या आम्ही सगळं एकत्र राहतो ना बांद्रामध्ये, सगळं नेबर आहे आम्ही. तर आमच्या जीवाचं काय आहे पण कशाला होतोय? सरकार स्ट्रिक्ट पाहिजे ना. आता त्यांना काय, ते आला मारून गेला आणि त्याला दाखवला तुम्ही कितना भी बंदोबस्त लगा दो, हम आके मारा ना मार के तो गया ना. तो मेरे को आज दिल मेरा दुखा हुआ, मेरा एक 35 साल का दोस्त मेरा चला गया, जो सत्ता के अंदर था वो चले गया. तो मैं तो अपोजिशन के अंदर हूँ, मेरा तो कोई सिक्योरिटी नहीं है, कोई गारंटी नहीं है कल क्या हो सकता है मेरे लिए. जब तक कड़क कदम नहीं उठाओगे इस तरह की घटनाएं होते रहेगी, आम हो गया. ये सख्त सजा दो ऐसे लोगों को, सख्त कानून के तहत, तब जाके सारी चीजें रुकेगी. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता विरोधकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. काही वेळापूर्वीचे दृश्य आपण पाहता, याच ॲम्ब्युलन्समधून बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी आणि कुटुंबीय सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहताय. 1.5 तासापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह कोपर रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलेला होता आणि आता त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी नेला जातोय.